सर नमस्ते। नमस्ते नमस्ते विशाल जी, तुम्ही तयारी चांगली केली आहे। हो सर। पण आपल्याला महायुती टिकवायची आहे, सरकार पुन्हा आणायचं आहे। हो सर। अरे आम्ही लोक मंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही सर? तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सर। बस बस बस, तर मग तुम्ही जरा आमचं म्हणणं ऐका। दीपक कसाही वागला असला काही असलं तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही, तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे। मी तुम्हाला नीट सेटल करतो, वय पण तुमच्या बाजूने आहे, पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण सेटल करतो। हो सर। सर मी मध्ये मध्ये येऊन जातो, तुमचा तुम्हाला भेटतो सर। मी तुमचा घरचा माणूस आहे, फक्त माझे चव्हाण साहेबांना खूप या केसर करणे त्रास दिलाय साहेब, खरं सांगा। मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे। भरू नको भरू नको भरू नका भरू नका, काय होतं बघा, ऐका ना। हो सर। काय होतं, भरून परत परत घेतलं ना तर त्यातली ती मजा राहत नाही। बरोबर। ते काय होतं की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना, बरोबर, 100% करा, बरोबर, अर्धवट नका करू। बरोबर। त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय, मला मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय। माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील, मला योग्य ठिकाणी नेतील। मी पक्षाचा प्रामाणिक ही आहे। म्हणजे काय होतं, डोक्यावर म्हणजे समोरच्या मग उपकारच करायचे, आपल्याला पूर्ण केले पाहिजे, अर्धवट नाही करायचे। बरोबर। तर जरा थोडं तसं करा, ऐका माझं, मी माझ्यावर सोडा ना, मी तुमचं सगळं बघितलं। मला तुमचं काम, व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन, यू आर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन। सर मी तुमच्याबद्दल खूप आदर करतो सर। आपले कराडचे भोसले साहेब पण माझे मित्र आहेत, तुमच्याबद्दल आम्ही खूप। फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना, म्हणजे आपल्यातला विषय सर, तर दीपकच्या ऐवजी ना राजन तेली उभाटा येऊ शकते सर सावंतवाडी, ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर। ऐकून घ्या ना, आली तरी जाऊ दे, काही चिंता करू नका। बरं, ते आपण आपलं पाहू। पण काय होतं की आपला आता काय, तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर, की सगळीकडे रवी अडचणीत येतो। मग आपल्या वरचे लोकांना, हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय, उदा रवीला चांगली आपली मिनिस्ट्री मिनिस्ट्री सगळी अडचणीत येते रवीची। आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे पॅरलल उमेदवार उभे केले आहे। त्यातनं काय होतं, मग रवीचं बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात की सगळं, म्हणजे मी त्याला प्रमोट करतो, मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता, तर त्याचा थेट इफेक्ट रवीवर होतो सर। आणि सर चव्हाण साहेब बिचारे देव माणूस आहेत, त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना, मी साक्षीदार आहे साहेब, साक्षीदार। मला कल्पना आहे। आणि ही निवडणूक काढा नीट, त्यानंतर बघा मी कसं सगळं हातात घेतो आणि हातात देतो, तुम्ही बघा। म्हणजे पूर्ण प्लॅन तयार आहे। सर मी भेटतो सर, येऊन भेटतो सर, मी तुमच्या घरचा माणूस आहे सर, नक्कीच। थँक्यू सर। ओके ओके ओके।